अँड जरा हटके फायनली रिलीज होतो आहे आणि त्याचा फर्स्ट ट्रेलर आम्ही पाहिलेला, खूप क्युरिओसिटी होती, वेगवेगळी प्रमोशन्स पाहिलेली. आत्ता तुझी स्पेशली फिलिंग काय, कारण तुझा फुल फ्लेश फर्स्ट फीचर फिल्म. मला खूप, मी नर्वस होते इथे येण्याच्या आधी, कारण आम्ही पण टीझर इथे येऊन बघितला आणि सगळंच अमेझॉन फिल्म पण बघितलेली नाही आहे. पण हे खूप वेगळं फिलिंग आहे माझ्यासाठी की इतका वेळ मी स्क्रीनवर बघते स्वतःला. सो येस, आय एम हॅपी अँड एक्सायटेड. प्रकाशसोबत काम करतानाचा एक्सपिरियन्स कसा? खूपच वेगळा एक्सपिरियन्स होता, कारण प्रकाश सारखा माणूस मी कधीच मी पाहिलेलं नाही आहे. एवढा प्युअर आणि क्लीन, मे त्याला खोटं नाही बोलता येत, त्यामुळे त्याच्याकडे बघितलं की कळतं की त्याला काय वाटतं आहे. तो इतका ट्रान्सपरंट आहे आणि असं मला वाटतं की ह्या कथेला त्याची गरज होती असं मला वाटतं, कारण कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन्समध्ये नेहमी खरं बोलण्याची गरज असते आणि असा एक दिग्दर्शक मिळाला, त्यामुळे जरा लेस स्ट्रेस्ड आउट होतं. कारण काय होतं की कधीकधी डिरेक्टर्स त्यांच्या त्या अख्ख्या त्या प्लॅनिंगच्या नादात ते कधीकधी विसरतात सांगायला की अरे हा शॉट चांगला होता बरं का, किंवा हा सीन चांगला होता, ते नंतर फिल्म झाल्यावर बोलतात. पण प्रकाशला सांगावं, त्याला तो एकतर खूप कमी बोलतो पण त्या चेहऱ्यावर दिसायचं की हे त्याला आवडलं, ठीक आहे आपलं काम चांगलं झालेलं आहे बाबा. त्यामुळे छान आम्ही कधी शूट सुरू झालं आणि कधी संपलं आम्हाला कळलंच नाही. तू सुजयनंतर डायरेक्ट प्रकाशसोबत काम करतेस, नक्कीच फार वेगळं असतं. हो, सुजय सचिन हे सगळे रॉकस्टार्स आहेत, पर्सनॅलिटीज दोन्ही खूप, आणि प्रत्येक ह्याची मजा आहे. आता प्रकाश बरोबर काम करताना मजा अशी आली की प्रत्येक सीन नंतर ना त्याचा चेहरा छान व्हायचा. मी हा असं म्हटलं, प्रसन्न त्याचा चेहरा दिसायचा आणि तो म्हणायचा, मी त्याची स्टाईल आहे ते आम्ही मॉक करतो खरं तर की खूप छान मुली खूप छान असं तो म्हणतो. तर आम्हाला प्रश्न पडायचा की अरे प्रकाश तू सगळ्याला छान म्हणतोयस, तर नक्की काय मी काय चुकलं असेल, काय वाईट असेल ते पण सांग. पण नाही, तो खूप त्याच्यामुळे खूप पॉझिटिव्ह वाईब्स होत्या सेटवर. मी आरडाओरडा नाही, काही नाही, आम्ही अगदी शांतीत काम केलं. आणि हा म्हणला तसं की प्रकाश स्वतः खूप शांत माणूस असल्यामुळे आणि हे कॅरेक्टर्स पण खूप सटल असल्यामुळे त्याचा एक समंजस आणि एक शांत पर्स्पेक्टिव्ह आम्हाला मिळायचा कॅरेक्टर करताना. नमस्कार, मी संतोष जुळेकर. प्लीज सबस्क्राईब टू राष्ट्रीय मराठी.